नमस्कार, सोनल किचन फॅमिलीमध्ये स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कैरीचं लोणचं। रेडीमेड मसालापासून बनवणार आहोत, त्यासाठी साहित्य बघूया काय काय घेतलेलं आहे। दोन किलो कैरी घेतलेलं आहे, देठं काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे कापून परत स्वच्छ धुवून फॅनखाली सुकत ठेवायचे 2 ते 3 तासासाठी। बघू शकता मी 2 ते 3 तासासाठी सुकायला ठेवलेलं आहे, पोळे व्यवस्थित सुकलेले आहेत। आता 2 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद मिक्स करून ठेवलं होतं। 2 10 ते 12 तास झालेलं आहे। आता ह्याला फोड्यांना व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे, आता हे काढून घेऊया। पाणी व्यवस्थित प्लेट लावून निथळून घ्यायचं आहे, पाण्याचा अंश राहता कामा नये। बघू शकता एवढं पाणी निघालेलं आहे। हे पाणी फेकून न देता वरणामध्ये, डेलीच्या वरणामध्ये यूज करू शकता। आता हे फोड्या परत फॅनखाली सुकून घ्यायचे 2 ते 3 तासासाठी। त्यासाठी कोरडी परात घेतलेली आहे, पाण्याचे अंश नाही आहे, ह्याच्यात कोरडी परात घ्यायची आहे। नेहमी काय होतं, ओलसर परात घेतले की बुरशी लागण्याची शक्यता असते, त्यासाठी नेहमी कोरडी परात, कोरडी भांडं कुठलं यूज करायची, चमचा देखील कोरडी यूज करायची आहे, बुरशी लागत नाही। आता 2 ते 3 तासासाठी फॅनखाली सुकून घ्यायचं आहे। तर मोहरीचं तेल घेतलेलं आहे, 2 किलो कैरीसाठी 2.25 किलो मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे। तुम्ही शेंगदाणा तेल देखील यूज करू शकता, मोहरीचं तेलनं टेस्ट आणि कलर दोन्ही छान येतं। आता हे तेल खूप गरम करून घ्यायचं आहे, थंड तेल यूज करायचं नाही आहे, कारण की थंड तेल यूज केलं की कडवट लागतो, त्यासाठी पूर्णपणे धूर यूज तर गरम करून घ्यायचं आहे। बघू शकता धूर येतो आहे, आता गॅस बंद करून घेऊया। 3 गड्डे लसूण सोलून घेतलेलं आहे, क्रश करून घ्यायचं आहे। आता तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यानंतर हे लसूण ॲड करायची आहे, पूर्णपणे लसूण ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाचं टेम्परेचर कमी होण्यासाठी आता थंड पाणी, पाण्यात एक मोठं टोपमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात ठेवायचं आहे। लवकर तेलाचं टेम्परेचर कमी होतो आणि लसूण करपत नाही, लसूण करपले की टेस्ट छान येणार नाही, त्यासाठी हे टिप्स यूज करायचं आहे। परत मी पाणी चेंज करून घेतलेलं आहे, आता परत तेल ठेवलेलं आहे त्यात आणि तेलाचं आता पूर्णपणे टेम्परेचर कमी झालेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकता लसूण करपलेलं नाही आहे, ब्राऊन झालेलं आहे, असेच हवी लोणच्यामध्ये, नाहीतर टेस्ट येणार नाही। आत्ता आंबारीचा मी 300 ग्रॅम लाल मिरची पावडर घेतलेला आहे, ते ॲड करून मिक्स करून घेऊया। आता मीठ 200 ग्रॅम घेतलेलं आहे, मीठ ॲड करूया। हळद पावडर 50 ग्रॅम घेतलेलं आहे, आंबारीचंच हळद पावडर यूज केलेलं आहे, कलर छान येतो, त्यासाठी व्यवस्थित हळद पण मिक्स करून घेऊया। आत्ता तेलाचं टेम्परेचर जरा नॉर्मलच आहे, आत्ता हे मिक्स व्यवस्थित झालेलं आहे, साईडला ठेवूया। आता कैरीचे फोडे घेऊया, कैरीचे फोडे पूर्णपणे सुकलेलं आहे, 2 ते 3 तास झालेले आहेत, ते मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। पातेलं छोटं होतं आहे म्हणून मी एक डब्यात घेतलेलं आहे, जेणेकरून मिक्स करायला सोपी जाते। आता तेल बघू शकता पूर्णपणे थंड झालेलं आहे, अजून एकदा मिक्स करून घेऊया। रामबंधू तयार आचार मसाला घेतलेला आहे, 1 किलोला 1 पॅकेट घेतलेलं आहे, 100 ग्रॅमचं 1 पॅकेट आहे। कलर, टेक्स्चर आणि स्वाद दोन्हीही छान येतो, टेस्ट पण छान येतो, त्यासाठी रेडीमेड हे मसाला, रामबंधूचा मसाला नक्की यूज करा। 2 पॅकेट फोडून टाकलेलं आहे, आता व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊया। प्रमाण सोपं आहे, 1 किलो कैरींसाठी 1 किलो 1 पॅकेट 100 ग्रॅमचा 1 पॅकेट यूज करायचं आहे। व्यवस्थित मसाला लागलेला आहे, आता तेल ॲड करूया। प्रमाण घेताना 1 किलो कैरीसाठी 1/2 किलो तेल, 150 ग्रॅम लाल मिरची पावडर, 100 ग्रॅम मीठ,
आणि 25 ग्रॅम हळद पावडर आणि 1 पॅकेट रामबंधू तयार अचार मसाला, एवढं जर वापरलं तर पुष्कळ आहे आणि वर्षभर लोणचं खराब होत नाही, अगदी 2 वर्ष टिकून राहतो. बघू शकता फोड्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. मसाले मिक्स झालेला आहे, आता राहिलेलं तेल ॲड करूया. कधी पण तेल जास्त वापरायचं लोणच्यासाठी, जेणेकरून बुरशी लागत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, लोणच्याचं फोडी वरती राहतात आणि तेल खाली राहतं, त्यामुळं वरती राहिलेल्या फोड्यांना बुरशी येण्याची शक्यता असते. त्यासाठी नेहमी फोड्यांच्या वरती तेल असायला हवे, चमच्याने दाबून घ्यायची आणि फोड्यांच्या वरती तेल ठेवायचे, म्हणजे बुरशी लागतच नाही, ही 100% गॅरंटी आहे. त्यासाठी अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला. मी पळीनं सगळं फोडे खाली दाबून घेतलेलं आहे. आता एक कॉटनचा कपडा घेऊया आणि याच्याने बांधून घ्यायचं आहे. देण्याक सुरुवातीला 15 ते 20 दिवस कॉटनचा कपडाच बांधून ठेवायचा, डब्याला झाकण लावायचं नाही आहे. हवा खेळला की लोणचं पण खराब होत नाही, तर बऱ्याच वेळा डब्याला झाकण लावून ठेवतो गच्च पण, आणि 2 ते 3 दिवस बघतच नाही, त्यामुळं बुरशी लागण्याची शक्यता असते. आता 10 दिवस झालेले आहेत, बघूया लोणचं झालंय का. बघू शकता केवढं सुंदर कलर आलेला आहे. आता मी कोरडी चमचा घेतलेला आहे, तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता लोणचं तयार आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमची महत्त्वाची वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.